नमस्कार मी प्रियंका माळी डिजिटल प्रभातच्या करिअर अपग्रेड या मालिकेमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आलो आहोत कोथरूड येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे या ठिकाणी चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेत या भागात आपण डिप्लोमा इन जी आय एस अँड रिमोट सेन्सिंग या अभ्यासक्रमाविषयी जाणून घेणार आहोत हा अभ्यासक्रम नेमका काय आहे या क्षेत्रात कोणकोणते विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात याबद्दलची महत्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे विभागीय संचालक द गा मोरे नमस्कार सर डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत करते डिप्लोमा इन जी आय एस अँड रिमोट सेन्सिंग या विषयी नेमकं का काय सांगाल जी आय एस अँड रिमोट सेन्सिंग हा जो विषय आहे हा नगरपालिका महानगरपालिका आणि शासनाचे इतर विभाग तसेच माणसाच्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे नगरपालिकेच्या बाबतीमध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या विविध प्रॉपर्टीज आहे याच्यावर नगरपालिका महानगरपालिका टॅक्स लावत असते प्रॉपर्टी टॅक्स हे नगरपालिका महानगरपालिका महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे आणि यासाठी सर्व प्रॉपर्टीजवर टॅक्स असणं आवश्यक आहे कुठल्या प्रॉपर्टी या सुटून जायला नको त्यासाठी जी आय एस बेस्ट प्रॉपर्टी टॅक्स सर्वे हा न, 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 न नगरपालिका महानगरपालिकांना हा करावा लागतो त्याचप्रमाणे बँकिंग फील्ड जर असेल तर बँक बँक बँकेचं काम मुख्य काम म्हणजे ठेवी स्वीकारणं जरी असलं तरी त्या लोन देणं हा तितकंच त्यांचा कामाचा महत्त्वाचा भाग आहे लोन देत असताना ते हाऊसिंग लोन असेल किंवा उद्योगधंद्यासाठी लोन असेल तर त्यांनासुद्धा डिजिटल मॅप लागतात डिजिटल मॅप म्हणजे शेतकऱ्याला कर्ज द्यायचं असेल त्याची शेतजमीन कुठे आहे त्याच्यात काय पिकतं तो झोन कोणता झोन आहे फॉरेस्ट झोन आहे का नदी किनारे आहे का नदीचा पूर आणून येऊन वाहून जाणार आहे या सर्व गोष्टी बँकेला त्याची खात्री करावी लागते इन्शुरन्स कंपनी असेल इन्शुरन्स कंपनीला सुद्धा या प्रकारच्या सर्व डिजिटल इन्फॉर्मेशन आवश्यक असतात त्याचप्रमाणे हवामान खातं आहे हवामान खात्याला तर अत्यंत आवश्यक आहे बाबी तर हा जो जी आय एस अँड रिमोट सेन्सिंग जो कोर्स डिझाईन केलेला आहे हा कोर्स या सर्व बाबींसाठी अत्यंत आवश्यक असा कोर्स आहे आणि हा पदविका अभ्यासक्रम कोणकोणते विद्यार्थी करू शकतात हा पदविका अभ्यासक्रम जो आहे जी व्यक्ती सर्वसामान्यपणे बारावी झालेला आहे आणि ज्याला कॉम्प्युटरचं चांगलं ज्ञान आहे ती व्यक्ती हे करू शकतो नोकरीवर असलेला मनुष्य तर निश्चितच रित्या करू शकतो कारण आम्ही हा जो कोर्स डिझाईन केलेला आहे हा संध्याकाळी सात ते नऊ कोर्सचं आयोजन होईल आणि ज्याला कोर्सला विशिष्ट हवस आला आहे प्रत्येक सेमेस्टरला प्रत्येक पेपरला तर तेवढे पेपर एक तेवढे हवस कव्हर करण्यासाठी जर कमी पडल्यावर तर सुट्टीच्या दिवशी हॉलिडेच्या दिवशी हे कव्हर करण्यात येतील कोर्स किती वर्षाचा आहे आणि अभ्यासक्रम काय असेल कोर्समध्ये या हा जो कोर्स आहे बंधू भगिनीनो हा कोर्स हा बारा महिन्याचा आहे याच्यामध्ये दोन सेमिस्टर आहेत पहिल्या सेमिस्टरला सात विषय आहेत दुसऱ्या सेमिस्टरला पाच विषय आहेत एक महिन्याचं अटॅचमेंट आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की हा जो कोर्स या या आहे याच्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी मुंबई जे आय एस हब यांचं कोलॅबरेशन आमचं आहे त्यांचं या ठिकाणी आम्हाला मोठं मार्गदर्शन आहे याचं हे जे अटॅचमेंट आहे हे अटॅचमेंट कुठं द्यायचं कोणत्या विद्यार्थ्याला कोणते प्रोजेक्ट द्यायचे ही आय आय टी मुंबईकडून हे ठरवलं जाणार आहे आणि त्यामुळे त्याचा मोठा विद्यार्थ्यांना हा लाभ होणार आहे या ठिकाणी पेपर्स जे आहेत पेपर, पेपर समजा ऐंशी मार्काचा पेपर असेल वीस मार्काचं प्रॅक्टिक हे असाइनमेंट असेल आणि त्याच्यामध्ये मिनी प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो जे अटॅचमेंट एक महिन्याची दिली जाणार आहे आणि या सर्व बाबीचा एक सांघिक करून त्याला युनिवर्सिटी युनिव्हर्सिटीकडून डिप्लोमा सर्टिफिकेट हे दिलं जाईल काही लोक जॉब करतात नोकरी करतात त्यांच्यासाठी हा कोर्स करता येऊ शकतो का त्या उलट त्यांनी हा कोर्स करण्यात त्यांचं अपग्रेडेशन आहे कारण आता नगरपालिका महानगरपालिका असो शासकीय विभाग असो प्रत्येक ठिकाणी डिजिटलायझेशनला हे महत्व प्राप्त झालेलं आहे तर नोकरी करून हा कोर्स त्यांना करता येईल कारण ते संध्याकाळच्या वेळेला आपण हे कोर्स सहा ते नऊच्या दरम्यान हा चालवला जाणार आहे त्यामुळे नोकरी करून त्यांना निश्चित संध्याकाळच्या वेळेला तो कोर्स करता येईल काही हवस ॲडजस्ट नाही जर झाले तर आपण सुट्टीच्या दिवशी हॉलिडेच्या दिवशी त्यांना तो निश्चितरित्या करता येईल आणि हा कोर्स कर याचा जो अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये जिओ इन्फॉर्मेटिक सायन्स जे आहे जे जो डाटा सायन्सला आजकाल खूप महत्त्व प्राप्त झालेल हे हा जो कोर्स आहे याच्यामध्ये टोपोग्राफी लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड या त्या क्षेत्राच्या लॅटिट्यूड लाँगिट्यूड काय आहे याची जी जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे ती सगळी एकत्रित करून त्याचं ॲनालाइज करून त्या क्षेत्रातल्या ज्या विविध समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी हा कोर्स आहे तो हा विषय आहे त्यामुळे त्याला अनन्य साधाधन असं महत्त्व आहे आणि हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होतील हा कोर्स केल्यानंतर त्याला जॅस अनालिस्ट म्हणून तो काम करू शकतो एखाद्या संस्थेमध्ये ज्या तो स्वतःची कन्सल्टन्सी फर्म उघडी क उघड क हे स्थापित करू शकतो जॅस कन्सल्टंट काम करू शकतो जॅस इंजिनियर म्हणून तो शासनाकडे म्हणा किंवा प्रायव्हेट फर्ममध्ये कारण आजकाल जी मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत शासकीय समजा स्वामित्व स्कीम असेल गव्हर्नमेंटची किंवा नगरपालिका महानगरपालिका यांचा प्रॉपर्टी जे आय बी एस प्रॉपर्टी टॅक्स सर्वेची कामं हे चालूच असतात कारण ही अखंड प्रक्रिया टॅक्सेशन ही जी प्रक्रिया अखंड प्रक्रिया आणि त्याच्यासाठी त्या वेळोवेळी ते अपडेट हे करावच लागणार आहे तर त्यासाठी ज्या विविध फॉर्म्स ती कामं घेतील कॉम्पिटिटीव्ह बिड्स न ते काम जी ती संस्था घेणार त्या संस्थांकडे जीआएस ऍनॅलिस्ट म्हणून ती व्यक्ती काम करू शकते ती जरी काम तर काम कोट्यवधीचं काम एक व्यक्ती व्यक्तीचं काही घेऊ शकणार नाही परंतु त्या फॉर्ममध्ये जीएस इंजिनियर म्हणून किंवा जी आयएस ऍनलिस्ट म्हणून काम करू शकतो जीएस प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून तो नोकरी करू शकतो जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून तो फॉर्ममध्ये काम करू शकतो शासनामध्ये नोकरी करू शकतो अशा विविध ऑपॉर्च्युनिटीज द्या या जी एस आणि रिमोट सेन्सिंग या फील्डमध्ये आहेत इव्हन बँकिंगमध्ये जे ऑफिसर्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याला डेसिग्नेशन मे डिफर परंतु काम जे आहे काम या स्वरूपाचंच त्याला असेल एक जे आय एस अॅनॅलिस्टच असेल असं नाही जी ती संस्था आहे जी ती स्वायत्त प्राधिकारी आहे त्या डेसिग्नेशनचं नाव ते त्यांच्या सुटॅबिलिटीनुसार ठेवू शकतात किंवा एका व्यक्तीला दोन प्रकारचे पोर्टफोलिओ देऊन त्याच्यातला हा एक महत्वाचा पोर्टफोलिओ ठेवू शकतात त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज या निश्चितरित्या या फील्डमध्ये आहेत तुम्ही दिलेली माहिती नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल आणि या नवीन क्षेत्रामध्ये संधी शोधण्यासाठी ते नक्कीच तुमच्यासोबत संपर्क साधतील तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि करिअर क्षेत्रातील नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी डिजिटल प्रभातला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा भेटूयात पुढील भागात तुरतास धन्यवाद